येवला तालुक्यातील मोखेड देवगाव फाटा रोडवर स्विफ्ट कारचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. सोमवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मोखेड देवगाव फाटा रोडवर हॉटेल जय मल्हार समोर स्विफ्ट कार क्रमांक MH02JP6594 वरील कार चालक हेमाजी भीमाजी आहिरे राहणार वाकी बुद्रुक तालुका चांदवड यांचे रस्त्यावरील वळण लक्षात न आल्यानं कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात ते जागीच ठार झाले. ही सदरची घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार गंभीरे हेंबाडे उमरे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. येवला तालुका पोलीस स्टेशनमध्ये प्राथमिक माहितीनुसार अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे.